दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड उत्साहाने साजरी केली जाते। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं सहज सोप्या शब्दात करावयाचं भाषण अभ्यासणार आहोत। हे भाषण तुम्ही माझ्यासोबत लिहून घेऊ शकता। सगळ्यांना विनंती आहे आपले चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये छानसं भाषण नक्कीच करा। शिवजयंती भाषण शिवाजी महाराजांवरचं खास शिवजयंतीनिमित्त एक अप्रतिम भाषण। छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा। न काळ वेळ तयांना लागे शत्रु धारातीर्थी पडाया। न काळ वेळ तयांना लागे शत्रु धारातीर्थी पडाया। स्मरता शिवरायांचे शौर्य, स्मरता शिवरायांचे शौर्य। लागे इतिहास घडाया, लागे इतिहास घडाया। मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता हुकमत गाजवीत होत्या। अशा कठीण परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोन्याचा दिवस उजाडला। एक तेजस्वी तारा शिवनेरीवर चमकला। राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला आला। मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांना, मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांना, ज्यांनी स्वराज्यरूपी भगवा झेंडा रोवला। शिवाजी महाराजांची शिवरायांची वयाची पहिली 6 वर्ष फारच धावपळीत गेली। शिवरायांना शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही। पुण्याच्या लाल महालात त्यांचे बालपण गेले। माँसाहेब जिजाऊंनी त्यांना संस्कारांचे बाळकडू देऊन राम लक्ष्मण कृष्ण अर्जुन अशा वीरांच्या गोष्टी सांगून शिवरायांच्या मनाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला। मावळ खोऱ्यातील अनेक शूरवीर बालमित्र त्यांच्याशी जोडले गेले। घोडेसवारी, दांडपट्टा चालवणे, नेतृत्व करणे, तलवारबाजी करणे या अन अशा अनेक कलांमध्ये ते निपुण झाले। 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि सुरू झाला स्वराज्य प्राप्त करण्यासाठीचा संघर्ष। एक एक किल्ला जिंकत त्यांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले। गनिमी काव्याने लढा देत अनेक किल्ले काबीज केले। किल्ले जिंकताना प्रजेच्या हिताची कामे केली। स्वराज्यामधील गोरगरीब महिला यांच्या सुरक्षेवर राजांनी लक्ष केंद्रित केले। अनेक मोहिमा फत्ते केल्या। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, एसाजी कंक, नेताजी पालकर, जीवामाला यांसारख्या असंख्य शूरवीर योद्ध्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही। शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य म्हणजे प्रचंड अशा संघर्षातून मिळालेले यश होते। अनेक किल्ले एकामागून एक जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्य बळकट आणि मजबूत केले। शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले। हे राज्य आपले आहे, हे राज्य आपले आहे आणि आपल्या राज्यात आपल्याला स्वतंत्रपणे जगता यावे हा विचार स्वराज्याचा पाया ठरला। महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत रयतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेतले। प्रत्येकाचा स्वराज्यात सन्मान झाला। रायगडावर शेवटचा श्वास घेत शिवाजीराजे रयतेला पोरके करून गेले। रयतेचा जाणता राजा देवाघरी गेला आणि तेव्हाच काय, आजही रयत त्यांच्या वाचून पोरकीच आहे। शेवटी मी इतकंच म्हणेन, शब्द अपुरे पडतील अशी शिवरायांची कीर्ती, शब्द अपुरे पडतील अशी शिवरायांची कीर्ती। राजा शोभून दिसे जगती।
राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा छत्रपती, अवघ्या जगाचा छत्रपती। राजे श्रीमंत शिवछत्रपती यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद मित्रांनो, अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।